पहिले घेऊ. आज सुषमा अंधरेंनी एक व्हिडिओ ट्विट केलेला होता. पुण्यातल्या कोर्टातून जेलमध्ये नेणाऱ्या आरोपींना आरोपींची गाडी बाजूला थांबवून जेल रोडला काही चिरीमिरी देऊन पाकिटं देतानाचा तो व्हिडिओ होता. जुना व्हिडिओ आहे असं कळतंय जुलै महिन्यातला. पण त्यांनी तो ट्विट करून तुम्हाला प्रश्न विचारलाय सध्याच्या परिस्थितीबद्दल आणि एकूण ललित पाटील केस. असं आहे की ललित पाटील केसच्या संदर्भातल्या गोष्टी मी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत आणि कोणी प्रोटेक्शन दिलं हे देखील स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात आता खरं म्हणजे त्यांना बोलायलाच जागा नाहीये. पण त्यांनीच काय कोणीही एखादी तक्रार केली असेल एखादा व्हिडिओ ट्विट केला असेल सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि कारवाई केली जाईल. ललित पाटील प्रकरणामध्ये अनेकांची तोंड बंद होतील असं गेल्या वेळी तुम्ही इथेच विधान केलं होतं, त्याचं काय केलं आता पुढे? नाही, तोंड तर बंद झालीच आहे, उरलेली लवकर होतील. सर, ससूनचा अहवाल आलाय परंतु अजून देखील त्याच्यामध्ये काही समोर आलेलं नाही. कुठल्या डॉक्टरांवर कारवाई होणार काय? त्यांचा काही रोल होतं का यामध्ये कॅबिनेटमध्ये? काही बघा, एक गोष्ट सांगतो की थोडी अजून वाट बघा. शेवटी कसं आहे की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना या डीप रूटेड आहेत, त्याच्यामुळे वरवरची कारवाई करून याच्यात फायदा होणार नाही. मूळ याचे कोण सूत्रधार आहेत जे अशा प्रकारचं रॅकेट चालवतात ते देखील शोधून काढण्याची आवश्यकता आहे. त्याचे आदेश मी दिले आहेत, विश्वास आहे ते सापडेल. राज्यामध्ये अजूनही जसा पाहायला मिळतोय जरांगीला जो अल्टिमेटम दिलेला आहे तो नेमका किती तारखेचा आहे याच्यावरती अजूनही गोळ पाहायला नेमकं प्रकरण कधीपर्यंत मिळतो? असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे आहे की मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारची कमिटमेंट आहे, ती आमची भूमिका आहे. त्याच्यावर जी काही कारवाई करायची आहे ती कारवाई आम्ही करतो, ती सुरू केलेली आहे. त्याला जो काही कायदेशीर वेळ द्यावा लागेल वेळ आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला देखील सांगितलेलं आहे की कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. शेवटी राज्यकर्ते म्हणून आमचा प्रयत्न काय असणार आहे, प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठेही दोन समाज एकमेकांसमोर उभे अशा प्रकारे महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे ब्रेक होणार नाही हा प्रयत्न आम्हाला करावा लागेल. आणि मला असं वाटतं की ही काही केवळ आमचीच जबाबदारी असं नाही आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची ती जबाबदारी आहे, प्रत्येक नेत्याची, मग ते समाजाचे नेते असो की राजकीय नेते असो, ही सगळ्यांची जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे डिस्टर्ब होणार नाही अशा प्रकारे स्टेटमेंट असतील किंवा आपलं वर्तन असेल हे कसं राहू शकेल हा प्रयत्न सगळ्यांनी केला. संपली अरे तू ह्याचं काढणार.